नमस्कार, भोसाळ स्टारमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. आजपासून करूया सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात. आणि कशा आहात तुम्ही? छान आहात ना? मजेत आहात ना? हो, मजेत आणि छान असलंच पाहिजे. आणि तुम्ही असालच आणि मी पण खूप मजेत आणि छान आहे. तो चलिए शुरू करते हैं. तर तुम्हाला तर कळतच असेल की ते रांगोळी काढत आहोत. तर रांगोळी काढून तुम्हाला समजलंच असेल की आज कशाविषयी व्हिडिओ आहे आणि कोणता व्हिडिओ आहे. तर नक्की कळालंच असेल. तर आज आहे लक्ष्मीपूजन. तर लक्ष्मीपूजनसाठी आम्ही छान अशी रांगोळी काढत आहो. तर बघा किती छान दिवे आपले आलेले आहेत. खूप छान काढण्यामध्ये आलेले आहेत. खूप मस्त काढते आमची ताईसाहेब रांगोळी. तर मी पण हेल्प करत आहे त्यांच्यासोबत थोडे थोडे. तर तुम्हा सर्वांना पहिल्यांदा लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता बघा आमची रांगोळी काढून सगळी झालेली आहे. तर आता तयारी वगैरे करून बघा पूजेची तयारी करत आहोत. पूजेसाठी लागणारी सगळी सामग्री एकत्र करून ठेवावं लागतं, नाही तर नेमकं वेळेवरच आठवत नाही. त्यामुळे मी सगळं ठेवलं होतं. थोडंफार शिल्लक असलेलं जे काही विसरून ते मी आणून देतच होते ताईसाहेबांना. त्यानंतर इथे बघा किती छान आपली रांगोळी आलेली आहे. आणि हॅपी दिवाळी असं खूप छान लिहिण्यात आलेलं आहे अक्षरसुद्धा. आणि आपल्या रांगोळीला लुक पण खूप छान आलेला आहे. तर बघू शकताय किती छान दिसत आहे रांगोळी. आणि खूप वेळ लागला, तसं तर 1-1.5 तास लागलं, कारण मुलं खूप त्रास देत होते, मध्ये मध्ये येत होते, रांगोळी काढत होतं त्यावेळेस. आणि ते बघा आमच्या दीदीने रांगोळी काढलेली आहे. सगळी दीदीची कमाल आहे. दीदीला खूप आवडतं रांगोळी काढण्यासाठी. आणि त्यानंतर बघा इथे आम्ही ते जे पट्टी लावलेली आहे, आज नवीन लक्ष्मीपूजनाची पट्टी आणि ते स्टिकर लावलेलं आहे. आणि खूप छान वाटत होतं दारामध्ये ते स्टिकर लावल्यामुळं. दरवर्षीच लावतो पण ते खराब होतं. मुलं काही ना काही करत ते काढून टाकतात, ते खराब होत असतं. मग प्रत्येक वर्षी लावावंच लागतं. तसेच आता बघा इथे पूजा थोडीफार झालेली आहे, बाकीची आहेच थोडीफार म्हणा. तर इथे रांगोळी वगैरे राहिलेली आहे काढण्याची. तर रांगोळी काढत आहेत ताईसाहेब. आणि बघा इथे दीदी पण आमची हेल्प करत आहे. दीदीला पण खूप आवडतं असं पूजा वगैरे करण्यासाठी. तीसुद्धा खूप हेल्प करत असते आम्हाला मध्ये मध्ये. तर आम्ही तिघीजणी मस्त असं पूजेची तयारी केलो आहोत. तर आता पूजा पूर्ण झालेली आहे. तर इथे फराळाचं वगैरे सगळं ठेवलेलं आहे पूजेसमोर. आणि त्यानंतर आता इथे आम्ही आरती करून घेतलो आहोत, कारण की 6:15 अमावस्या होती. त्यामुळे आपल्याला अमावस्यामध्येच इथे लक्ष्मीपूजनाने आरती झाली पाहिजे. त्यामुळे आम्ही लवकरच 4:30 इथे आरती करून घेतलो आहोत, पूजा करून. आणि मल्हार बघा इथे आता उठलाय आरती करायच्या टायमाला, म्हणून त्याला काय तयार वगैरे नाही केलं, मेकअप वगैरे काय नाही केलं. त्यानंतर सगळे आरतीला थांबले होते म्हणून आरती करून घेतला अगोदर. आणि त्यानंतर इथे बघा आमचा जिजूंचा आणि ताईसाहेबांचा फोटोशूट वगैरे केला. चला बाबा आता तर पूजा झाली, आरती झाली, फोटोशूट झाला आणि फटाके उडवण्यासाठी मुलं पण खाली गेलेत. तर फक्त पूजा वगैरे करून आणि फोटोशूट करून तर पोट काय भरणार नव्हतं. तर पोटासाठी काहीतरी केलंच पाहिजे. पोट करायचं म्हणजे फक्त फराळांना तर पोट भरणार नाही आहे, फराळावर तर जमत नाही आहे. तर त्यामुळं चला म्हटलं आता काहीतरी बनवूया खिचडी वगैरे. तर खिचडी भात बनवायचा होता, तर मी म्हटलं पटकन आपण खिचडी भात बनवूया आणि त्यानंतर आपण पण जाऊया खालती फटाके उडवण्यासाठी. तर मुलं पुढे गेले होते. तर मला इथे बघा किती ते रडवत आहे कांदा. बघा कसला मेकअप आणि कसलं काय, पुरा कांदा रडून माझा मेकअप उतरून टाकला. आणि गर्मी तर गर्मी वरून कांदा रडवतो. तर बघा ना माझा सगळा मेकअप उडून गेलेला आहे. तर चला म्हणलं आता पटपट आपण खिचडी भात बनवूया. ताईसाहेब इथे तांदूळ साफ करत आहेत, मी इथे फोडणीची तयारी करत आहे. तर सण म्हणा काही म्हणा कुठली पूजा असो, तर बाईला कधी आराम नसतो. स्वयंपाक हे केलाच पाहिजे, स्वयंपाक करावंच लागतं किती काय झालं तरी. तर बघा इथे ताईसाहेबांना खूप जोरात भूक लागलेली. तर काय तर खाल्ल्या होत्या नानकटा वगैरे. हां ताईसाहेब काय खाल्लात म्हणत ताईसाहेब हसत पळून गेल्या. आणि त्यानंतर बघा इथे रांगोळी वगैरे छान काढली होती. तर इथे आमची समृद्धी काही शांत बसतच नव्हती, खाली फटाके उडवत होते ना. तर त्यामुळे फटाके संपले की ते परत घरी यायची. आणि तिचा फ्रॉक इतका मोठा असल्यामुळे ती किती तिचा ड्रेस आवरून धरण्याचा प्रयत्न करत होती, पण तो ड्रेस कुठे ना कुठे लागून माझी रांगोळी मोडतच होती. तर 2-3 वेळा काढली होती. तर बघा इथे कृष्णवीसुद्धा पायाने मोडून आली. बघा तर आमची कृष्णवी पण शांत बसत नव्हती, मल्हार पण तसंच करत होता. तर मुलांना पकडत पकडत रांगोळीकडे लक्ष ठेवावं लागतं, किचनमध्ये लक्ष ठेवावं लागते आणि सगळीकडेच बघावं लागतं. इथे दिव्याची पण तयारी करायची होती. तर ताईसाहेब आणि मी ते बघा दिव्याची तयारी करत आहोत. दिवा लावायचं आहे आता. तर सगळे असे प्लेटमध्ये दिवे घेतलं होतं आणि त्यानंतर बाहेर ठेवायचे वेगळे दिवे बाहेर काढले आहे. तर हे सगळे दिवे असं लावून घेतलं होतं तेल टाकून. आणि त्यानंतर इथे बघा लक्ष्मीपूजन. आता लक्ष्मीपूजाजवळ पण इथे दिवे लावायचे होते, तर इथे पण आता मी लावून घेत आहे. तर आमची पूजा खूप छान झाली आहे आणि खूप छान वाटलं. तर आता सगळे घरचे कामं झाले आणि सगळं दिवा वगैरे लावून झालेलं आहे. तर चला म्हटलं आत्ता आपण खाली जाऊन मस्त असं फटाके उडूया. तर खाली आलो आणि मल्हारचे सगळ्यांची ती मस्ती चालली होती.
तर आम्ही पण बोर झालेलो घरचे खांब करून, आणि आम्हाला पण खाली आल्यानंतर खूप छान वाटत होतं, खूप छान वातावरण फटाके उडवण्याचे, आणि सगळे एकमेकांना भेटत होते, हॅपी दिवाळी म्हणत होते, सगळे आमचे फ्रेंड्स पण आलेले इथे. आणि इथे बघा मल्हार त्याच्या पप्पाच्या कडेवर बसून कसा फुलझड उडवत आहे, आणि आमची श्रद्धा बघा किती फटाके उडवत आहे, पाऊस लावत आहे. तिची तर खूप मजाच मजा होती समृद्धीची आणि श्रद्धाची. आणि बघा इथे मी गेली आहे लावायला फटाका, पण मला खूप भीती वाटत होती कारण खूप दिवस झाले लावून. एकतर साडी खूप हेवी होती त्यामुळं पण जमत नव्हतं, आणि खूप भीती पण वाटत होती बाबा आपल्या अंगावर उडायचं वगैरे म्हणून, त्याची खूप मोठी भीती असते. आणि त्यानंतर इथे बघा आम्ही फोटोशूट वगैरे करत आहोत, तर आमची इथे फ्रेंडसुद्धा आली आहे, तर आम्ही हॅपी दिवाळी म्हणून एकमेकींना भेटलो, शुभेच्छा दिलो. आणि त्यानंतर इथे फोटोशूट खूप चाललेला, बायका बायका मिळा की कसं, अर्धा तास तरी जातो 5 मिनटं म्हणत म्हणत. आजचा फायनलिस्ट म्हणजे फटाके उडवण्याचा आमची श्रद्धाच आहे बघा, तर आमची श्रद्धा इतके फटाके उडवत होते ना, तर खरंच आज तिला एक प्राईज दिला पाहिजे कारण ती खूप फटाके उडवली. दरवर्षी मी उडवते पण ह्यावर्षी श्रद्धाने बाजी मारली आहे कारण माझी जागा तिने घेतली आहे यावर्षी बघा. तर फटाका खूप बडा धमाका आहे आमची श्रद्धा, तर त्याच पद्धतीने तिने खूप आज फटाके उडवले बापरे. तर बघा किती धावते किती धावते, तिला भीती पण तितकीच आहे आणि तिला हौस पण तेवढीच आहे हे फटाके फोडण्याची. तर इथे मल्हार काही उतरायला तयार नव्हता, तरी पण मी इथे फटाके फोडतच आहे. भीती वाटली तर वाटली पण प्रयत्न करायचं असतं हे बरोबर आहे, प्रयत्नशील परमेश्वर म्हणतात, तर मी हे प्रयत्न करतच होते आणि माझे फटाके फुटले एक दोन. पण एक दोन वेळा माझा खूप पोपट झाला कारण मला खूप भीतीमुळं ना माझी अगरबत्तीच विझून जायची, खूप हसायला येत होतं, सगळे हसत होते मला. इथे पण सेम माझ्यासोबत असंच झालं, मी लावायची यायची तिथं काहीतरी व्हायचं, आग लागल्यासारखं वाटायची पण काही व्हायचंच नाही, तो फटाका फुटायचाच नाही, तर सगळे हसायचे मला. काय माहिती आज पहिल्यांदा एकदम 2 मिनटामध्ये कसं लावणार ना, मला अर्धा तास वगैरे झाला तर मला वाटतं की हा बाबा मला येतं आता फटाके उडवण्यासाठी. आणि हो फटाक्यापासून तर सावध राहिलाच पाहिजे आणि घाबरलंच पाहिजे कारण स्वतःचा जीव महत्त्वाचा आहे, फटाके काय कधी फोडू शकतो, त्यामुळं मी पहिला आपला जीव बघत होते वाचवण्याचा. आणि इथे बघा पार्टी बॉम्ब होता हा, तरी पण मला म्हटले की मल्हारचे पप्पा नाही नाही हा पार्टी बॉम्ब नाही आहे, हा मोठा बॉम्ब आहे, चल तू लाव चल तू लाव, असं मला फोर्स केले खूप, माझ्यावर विश्वास नाही का असं बोलत नेले आणि मला इथे ओढवायला लावले हा बॉम्ब. तर मी म्हटलं पार्टी बॉम्ब, तर बघा इथे शेवटी इथे फायनली इथे पार्टी बॉम्बच फुटला. आणि बघा सगळे हसत होते मला कितीतरी, कोणाची पार्टी करायला आलीस म्हणून सगळे हसत होते बघा. माझा खूप मोठा पोपट झाला इथं. सगळ्यांचे पोट दुखत होते हसून हसून. आणि मला हे अगोदरच बोलेल की मी तुझा व्हिडिओ शूट करतो जा जा, खूप छान हा बॉम्ब आहे खूप मोठा आहे असं म्हणून मला खूप काय असं मला पकवून पाठवले होते, तर मला खूप उल्लू बनवले, मला खूप राग आला होता आणि तरी पण मी हसले कारण एन्जॉय, जाऊ द्या आज राग मानायचं नसतं म्हणून एन्जॉय केला फुल मी. नंतर मल्हारचे पप्पा मला इतके चिडवायला लागले ना, कसं मी उल्लू बनवला तुला, आज मी कसा उल्लू बनवला असं म्हणून खूप चिडवायला लागले. मग मी काय राग धरले नाही, जाऊ दे म्हटलं, खूप हसायला लागले सगळे. इथे मल्हार कृष्णाची फोटो काढायची होती पण हे आपटी बॉम्ब फोडून फोडून दोघंही दमले होते खूप 8 वाजल्यापासून, तर मल्हार काय शांत बसत होता. मल्हारला दिसली होती इथे भिंतीवरती पाल, तर ते पाल बघून खूप घाबरतो, पाल बघितलं की त्याला पालच दिसायला लागले, तो फोटोशूटच करू देत नव्हता, खूप रडायला लागला होता पाल पाल म्हणून. आणि आमची इथे बघा सोसायटी किती आज लाईटिंगने झगमगली आहे आणि खूप सुंदर वातावरण, छान वातावरण, आणि फटाके उडत आहेत सगळीकडे, खूप आवाज येत आहे फटाक्यांचा. आणि इथे फोटोशूट वगैरे केला थोडाफार खाली, आणि त्यानंतर इथे वरती आलो तर बघा आमची ही परी, आमची परी खूप शांत बसते पण आमचा हा मल्हार बाबा काही शांत बसत नाही बाबा, हा खूप त्रास देतो, ह्याला फक्त रांगोळ्या दिसल्या की त्याला कधी मोडावं असं वाटतं, जसा श्रीकृष्ण कसा खोडकर असतो तसाच हा आहे, हा अगदी खूपच म्हणजे खूपच खोडीपणा करतो, याच्या अंगात खूप खोडी आहेत, तर रांगोळी दिसली की पायानं किंवा हाताने मोडतच असतो. आणि किती छान आली आहे आपली रांगोळी बघा, आत्तासुद्धा किती छान आहे रांगोळी, खूप सांभाळावं लागलं आज रांगोळीला कारण मल्हारपासून, जास्त करून मल्हारपासूनच सांभाळावं लागतं, तर इथे रांगोळीपाशी पण फोटोशूट करायचा होता सगळ्यांचा. तर आता सगळ्यांची फोटोशूट वगैरे सगळं काही झालेलं आहे आणि खूप छान असं सर्व फॅमिली मिळून आम्ही इथे फटाके वाजवलो आहोत आणि खूप एन्जॉय केलो आहोत सर्व फॅमिली मिळून. आणि त्यानंतर इथे फायनली आता आम्ही घरी आलेलो आहोत, तर इथे बघा महालक्ष्मीची पूजा मांडलेली आहे, तर आता परत एकदा इथे दर्शन घ्यायचं आहे, तर आता जेवण करायचं, तर त्यामुळे आता दर्शन घ्यायचं आहे. तुम्ही पण या फराळ करण्यासाठी आणि लक्ष्मीपूजा कशी झालेली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा.
चला आणि भेटूयात असंच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय, थँक्यू.